But there is enough in this world to fulfill or satisfy each and every individual's need. But there can be never anything which will fulfill a single individual's greed. जगामध्ये एवढं संचित आहे की जगातल्या प्रत्येकाची गरज पूर्ण होऊ शकते, पण हे जगातलं सगळं संचित एकत्र केलं तरी एका माणसाची हाव लालसा पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याची कारण सात सामाजिक पातकं, सेवन सोशल सीन्स ऑफ आवर एज, जी आज आपल्याला रोज वर्तमानपत्रामध्ये आणि टीव्हीमध्ये वाचायला मिळत आहेत. ती सात सामाजिक पातकं आमच्या एजची, आमच्या काळाची कोणती? पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान, कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, ज्याच्यात नैतिकता नाही अशा पद्धतीचा व्यापार, वेल्थ विदाउट वर्क, कष्ट नाही कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती, एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं शिक्षण, रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्याच्यात त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म, आणि सगळ्यात महत्वाचं प्लेजर विदाउट कॉन्शन्स, ज्याच्यात सदसद विवेक बुद्धी नाही आहे त्यातनं मिळणारा चेकाळणारा आनंद. रोज आम्हाला सिग्नल्स मिळत असतात, ते जाणून घ्यायची खूप गरज आहे. मी कुठली तरी गोष्ट वाचलेली होती, नदीला महापूर येतो आणि नदीचं पाणी गावामध्ये शिरतं. ते गावात प्रशासनाचे लोक जातात, तहसीलदार जातो, सगळ्या गावातल्या लोकांना तिथून विस्थापित करतो, स्थलांतरित करतो. एक घर असतं की त्यातला माणूस त्यातनं बाहेर निघायला नकार देतो, तो जीप गाडी घेऊन गेलेला असतो तहसीलदार. तो म्हणतो, अरे निघ, आता पाणी धरणातनं सोडलेलं आहे, पाऊस मोठा आहे, तुमच्या घरात पाणी शिरेल. तो म्हणे, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मी त्याची सकाळ दुपार संध्याकाळ आरती पूजा भक्ती सगळी करत असतो, सत्यनारायण दरवेळेला घालतो, मला काही होणार नाही, तुझा तो बिचारा निघून जातो. पाणी त्याच्या घरामध्ये शिरतं, पहिल्या मजल्यापर्यंत येतं. तो गॅलरीमध्ये वाट पाहत असतो की आता पाऊस कमी होईल, मग पाऊस कमी होईल. तेवढ्या त्याला एक होडी येताना दिसते. होडीमध्ये काही लष्कराचे जवान त्याला खुणावत असतात की आमच्याबरोबर ये, तुला न्यायला आम्ही आलोय. म्हणतो, चा माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, तू निघून जाते. विचार निघून जातात, पाणी छपरापर्यंत येतं. छपरावर तर काय सोनं नाणं पैसा अडका घेऊन बसलेला असतो, आकाशात नजर लावून पाऊस कमी होईल म्हणून पाहत. तेवढ्यात त्याला एक हेलिकॉप्टर घिरट्या मारताना दिसतं, त्यातनं एक शिडी सोडलेली असते आणि तो पायलट सांगत असतो की बसून ये. तो म्हणतो, नाही माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मला काय होणार नाही. पाणी वाढतं, त्याच्या छपरावरनं जातं, तो पाण्यात बुडतो, मरतो, थेट परमेश्वरासमोर जातो आणि परमेश्वराला शिव्या घालायला लागतो. अरे परमेश्वरा, तू किती कृतघ्न आहेस, मी आयुष्यभर तुझी पूजा अर्चा केली, कुठं होतास तू, का आला नाहीस मला वाचवायला? परमेश्वर शांतपणे उत्तर देतो, अरे ती जीप गाडी, ती होडी, ते हेलिकॉप्टर घेऊन मीच आलेलो होतो, तू मला ओळखला नाही, असा तुझा प्रॉब्लेम आहे. आपल्याही आयुष्यामध्ये असे काही सिग्नल्स मिळत असतात की जे ओळख. एक छान गोष्ट मी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या तोंडून ऐकलेली होती, ज्यावेळेला ते औडला महिंद्र इंटरनॅशनल कॉलेज आहे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्याचं मुलांसाठीच व्याख्यान होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी ती गोष्ट सांगितलेली होती. एक चित्रकार पेंटर असतो, त्याला एक परमेश्वराचं चित्र बनवायचं असतं. मग तो त्याच्या मित्राला विचारतो, मला एक परमेश्वराचं छान चित्र बनवायचं, मी काय करू रे? मग तो त्याला आयडिया देतो की एखादा 4-5 वर्षाचा गोड मुलगा निवड, त्याला समोर बसव आणि त्याचं चित्र बनव, ते थेट कृष्णासारखं होईल, छानसं चित्र तयार होईल तुझं. आणि तो तसंच करतो, एक गोड मुलगा निवडतो, त्याचं चित्र बनवतो, ते अगदी कृष्णासारखं बनतं, त्याचं चित्र खूप हिट होतं, त्याला खूप पैसा मिळतो, खूप प्रसिद्ध होतो तो. 25 वर्षांना त्याची पुन्हा इच्छा होती की मला एक राक्षसाचं चित्र बनवायचं आहे, सैतानाचं चित्र बनवायचं आहे. मग परत त्याच मित्राला विचारतो, मी काय करू? तो म्हणे, जेलमध्ये जा, त्याला अनेक खून बलात्कार दंगली घडवून आणलेले आहेत, दहशतवादी एखादा असा सापळ मिळव आणि त्याचं चित्र बनव, ते राक्षस सारखं होईल. मग तो जातो जेलच्या परवानगीने, असा एक आरोपी निवडतो, केस विस्फारलेले, डोळे विस्फारलेले, केस वाढलेले, नख वाढलेले, असा भयंकर असा आरोपी शोधतो, डोळे लालपुनंद, त्याला बसवतो समोर आणि चित्र बनवायला लागतो. तो त्याला विचारतो, तू कशात चित्र बनवतोय? म्हणतो, तुला बघून मी राक्षसाचं चित्र बनवतोय. हे ऐकल्यानंतर तो कैदी ढसाढसा रडायला लागतो. तो चित्र कशाला, तू का रडतोयस? तो म्हणतो, 25 वर्षापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं परमेश्वराचं, तुम्हीच आहे.
त्या 25 वर्षामध्ये माझ्यातला परमेश्वर छोटा 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 मरत 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 गेला आणि माझ्यातला राक्षस वाढत 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 गेला. माझ्यावर ज्या पद्धतीचे संस्कार झाले, ज्या पद्धतीची संगत लागली, ज्या पद्धतीच्या विचारात मी वाढलो, त्यातनं माझं परमेश्वरातनं देवातनं राक्षसामध्ये रूपांतर झालं. आणि ही लढाई आपल्यातल्या प्रत्येकामध्ये सुरू असते. आपल्या आतमध्ये ईश्वर पण आहे, राक्षस पण आहे. रोज ते दोन सुरू आहे, रोज डेली चेक. आणि कोण जिंकत? त्यात ज्याला आपण खाद्य घालतो तोच जिंकतो. खूप छान शेर आहे तरुणाई बद्दल, म्हणून म्हणतो, हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए? हिंदी मध्ये विचारो. कन्फ्यूज करणारा प्रश्न होता. मला बाहेर आनंद दिसला, सुगंध दिसला, कशाला आलोय? आयएएस व्हायला, आयपीएस व्हायला, कलेक्टर व्हायला, एसपी व्हायला? बोगस वाटलं असतो तर मी क्षणभरासाठी, मला माझ्या शिक्षकाने दिलेली कविता आठवली जी माझ्या आयुष्याचं मी उद्दिष्ट बनवलेलं आहे, द पोएम ऑफ ला मांचा. आणि सर त्या चेअरमनना विनंती केली, सर मग एक कविता आहे जी माझ्या आयुष्याचं मला उद्दिष्ट सांगते, ती मी तुमच्या परवानगीनं म्हणू का? त्यांनी मला परवानगी दिली. ती कविता मी म्हणून दाखवली, टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फोर, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला जाऊन हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, टू रन वेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूर धाडशी जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस फ्रॉम अ फार, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेअरी, माझे हात पाय बाहू शरीर थकून गेलेलं आहे मात्र मला समोर एव्हरेस्ट दिसतंय, एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल टाकायचं आहे. To reach that unreachable star, this is my quest, to follow that star, no matter how hopeless, no matter how far, to fight for the right, without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. Mala satyasathi sangharsh karayacha aahe, lada dyaycha aahe, tyavela kontahi prashna vicharayacha nahi aahe, kontahi thamba ghyayacha nahi aahe, maji narkat jayachi hi tayari aahe, matra tyasathi asnara karan swargi asla pahije. आयुष्यातलं कारण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.